आखिरी बारी बोली थी तो भाकर ने मेरे लिए यश एक लक्षणीय यश है। कहीं गोष्टी अशा है कि स्वाभाविकपणे कोरोना ही आपल्या देशाची निश्चितच नव्हती, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत असलेल्या आणि संपूर्ण विश्वामध्ये महाशक्ती म्हणून ज्यांचा पळता भुई थोडी होईल किंवा हे संकट कसं निस्तारावं या पद्धतीची दारुण अवस्था अमेरिकेच्या समोर आलेली आहे। आणि सर कोरोनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र किती सक्सेसफुल आहे किंवा अनसक्सेसफुल आहे काय सांगाल? महाराष्ट्राने महाराष्ट्र सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलं असून महाराष्ट्र सरकार हे सत्तेच्या राजकारणात आणि खुर्चीच्या राजकारणामध्ये गुरफटलेलं आहे। एकमेकांवर राजकीय कुरघोडी करून जनादेश अभेरून झालेलं जे सरकार आहे ते टिकवण्याची केविलवाणी धडपड कोरोनाच्या काळात देखील या सरकारची सुरू आहे। कुमट पाणी प्या, गाण्याच्या भेंड्या खेळा, घराच्या बाहेर पडायचं नाही, दवाखान्यांची स्थिती पाहायची नाही, जनतेला विश्वासात घ्यायचं नाही, अशा आधारावर कोरोनाची लढाई जिंकली जाऊ शकत नाही आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये फार वेगाने महाराष्ट्र हा कोरोनामय झालेला आहे। महाराष्ट्राची स्थिती दिवसागणिक अतिशय वाईट होते आहे आणि ही स्थिती वाईट होण्यासाठी मुंबईमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे, रुग्णांना बेड नाही, स्मशानामध्ये प्रेतांना दफन करण्यासाठी जागा नाही, दहन करायचं असेल तर तुम्हाला 20-20 तास 24-24 तास वेटिंग पिरियडवर त्या पार्थिवांना मृतदेहांना राहावं लागतं, अशी वाईट आणि दुर्दैवी व्यवस्था ही महाराष्ट्रावर आलेली आहे। आणि महाराष्ट्राच्या या दूरव्यवस्थेसाठी